काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडून मुंबईतल्या साकेनाका परिसरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात राज बब्बर, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, मिलिंद देवरा आणि जिग्नेश मेवानी असे अनेक नेते या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळी संजय राऊतांनी उपस्थितांशी संवाद साधला, तसंच इतर नेत्यांनीही राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. हा देश तुटणार नाही कधी, जोपर्यंत आपण एकत्र आहोत, हम सब एक है, एक रहेंगे, चाहे कितनी भी कोशिश. और इसीलिए मैं खास आ गया ये पैगाम देने के लिए. संदेश फिर एक बार आप सबको मुबारकबाद देता हूं. रमजान, आपने मुझे प्यार से बुलाया, यही प्यार कायम रहे. राज्यामध्ये अमन शांतीचा पैगाम देण्याकरता बोलवलं आहे. आज या राज्यातली शांती कायम राहावी आणि जो प्रयत्न या राज्यामध्ये नफरत आणि द्वेषाचं वातावरण तयार करायचा प्रयत्न सरकारकडून होतोय, केंद्र सरकारकडून होतोय, त्याला तोंड देण्याकरता, देशातलं संविधान वाचवण्याकरता हा प्रयत्न आहे. मला वाटतं नसीमभाईच्या या भाईचाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये, या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे यावेळेला त्यांचे सर्व मित्र आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.